त्या गाण्यामध्ये जेव्हा आमचे जवळ यायचे रोमांचक क्षण होते तेव्हा मी खूप नर्वस झालेले आणि मला असं वाटलेलं की हे काय आपण करतो आहे. तर हसत हसत आपल्या फुलराणीने एंट्री घेतलेली आणि मला वाटतं सुरवंटाचं फुलपाखरू व्हायचं जे काही म्हणतात ते असं आहे. थँक्यू मला सुरवंट म्हटल्याबद्दल. फुलपाखरू फुलपाखरू. तू किती फुलं घालणार आहेस अजून? मी फुलराणी झाले मगाशी म्हटल्याप्रमाणे. नाईस नाईस. तर हा जो काही नवीन लुक आहे याबद्दल मॅडम काय सांगाल? हा ग्रूम्ड लुक आहे आणि हा खास आजच्या तुमच्या इंटरव्ह्यूजसाठी केलेला लुक आहे. बरं, थँक्यू सो मच. हां, जे काही रॅम्प वॉक केलंस तू आमच्यासोबत कमाल. आणि सगळ्यात जास्त मला थँक्यू का म्हणायचं आहे माहिती आहे? कारण की ही मुलगी जी आत्ता या बॅनरवर दिसते, जी लीड आहे या चित्रपटाची, ती बिचारी ती आल्यापासून आम्हाला चिअर करत होती. मेकअप रूममध्ये येऊन चिअर करते आहे, विंगेत येऊन चिअर करते आहे. आल्यानंतर परफॉर्मन्स झाल्यानंतर, रॅम्प वॉक झाल्यानंतर तिने आमचं कौतुक केलं, तर त्यासाठी थँक्यू. तुम्ही खरंच केलं ते सगळं. आणि इथे येऊन बोलणं आणि चालणं हे सोपं नाही आहे, हे अजिबात सोपं नाही आहे. हे मी रॅम्प वॉक शिकताना मला आलेला अनुभव आहे की आपल्याला चालायला सांगितल्यानंतर आपल्याला असं होतं की बापरे कसं, मला चालणं येतच नाही. आपण विसरतो की चालायचं कसं, पाय कसे टाकायचे आणि काय ठेवायचं शरीर. त्यामुळे ते कठीण आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीने तुम्ही व्यक्त झालात आणि मोकळ्या झालात ते खूप ब्रिलियंट आहे. तर मला मनापासून प्रत्येकीचं कौतुक करायचं होतं, पण वेळ कमी होता आणि तुम्ही जेव्हा सगळ्या बोलत होता तेव्हा मला खूप सुचत होतं प्रत्येकीबद्दल काही ना काहीतरी. पण स्टेजवर आल्यावर मला फक्त स्वतःबद्दल सुचलं आणि माझ्यातल्या फुलराणीबद्दल सुचलं. त्यामुळे पण खरंच कौतुक आहे तुमच्या सगळ्यांचं. आणि आय रिअली होप की तुम्हाला तुमची फुलराणी उमगत जावी आणि ती उमगल्यावर ती टिकावी. नाही पण ते रॅम्प वॉकचं खरंच म्हणालीस तू, ते किती कठीण आहे आणि तू त्याचा अभिनय केलायस म्हणजे तू शिकली आहेस. शिकताना एखादा किस्सा झाला का, धडपडलीस किंवा काय? हो, ॲक्च्युली मी शिकताना नाही धडपडले, पण मी शिकताना कुठे कुठे धडपडू शकते ह्या सगळ्या मी जागा शोधल्या, कारण ते मला फिल्ममध्ये करायचं होतं. त्यामुळे कशा पद्धतीने मी धडपडेन ज्याच्याने माझा पाय मुरगणार नाही पण मी असं वाटेल की पडते वगैरे, किंवा अच्छा हे जमत आहे मग हे आपण असं करू शकतो, तर मी शिकताना या सगळ्या जागा शोधल्या जिथे जिथे मी चुकू शकते. बरं, प्रियदर्शनी गेल्या वेळेला तू मला म्हणाली होतीस की सुबोधदादा अभिनय करताना अशा काहीतरी पॉजेस घेतो, जागा काढतो आणि मग तो रिॲक्शनची वाट बघतो आणि मग समोरच्याच्या आर्टिस्टची जशी रिॲक्शन येते तो पटकन रिॲक्शन येतो. मी त्याला अगदी जाऊन सांगितलं की सुबोधदादा प्रियदर्शनी असंच म्हणते. तो म्हणाला मी डायलॉग विसरलं असतो, मी आठवण्याचा प्रयत्न करतो. काय वाटतं तुला, खरं आहे का? हो, असू शकतं. काही नाही आहे, मला विसरण्याची सवय आहे मला, आणि त्यामुळे मी ते काही जागा बिगा काही मी काढत नाही. मला विसरण्याची सवय, मी डायलॉग आठवत असतो. तिला असं चुकीच वाटलं असेल असं म्हणाला तो. हा त्याचा मोठेपणा पण आहे आणि खरं पण असू शकतं, यू नेव्हर नो. पण जरी तो विसरला किंवा जरी त्याचं काय व्हॉट एव्हर रिझन असेल, ते दिसताना जे काही दिसतं ते खरं, बाकी वो जाने. नाही पण हा प्रश्न मला पण पडला होता जे तू मगाशी म्हणालीस की दादा म्हणायचं आणि रोमॅन्टिक सीन द्यायचा, काय होता तो अनुभव? तू हे सांगितलंस की त्याच्यासोबत काम करताना तुला असं वाटलं की पहिला सीन आहे आणि कसं करणार ना म्हणजे, पण दादा सोबत सीन म्हणजे काय? पण हाच मुद्दा आहे की मी त्याला ऑफसेट ऑफस्क्रीन त्याला सुबोध म्हणो, सुबू म्हणो, सुबोध दादा म्हणो, सुबोध सर म्हणो, मिस्टर सुबोध भावे म्हणू, काहीही म्हणू, ॲक्शन झाल्यानंतर तो फक्त ते कॅरेक्टर होता आणि मी फक्त ते कॅरेक्टर होते. त्यामुळे तेव्हा मी त्याला काय संबोधते आहे किंवा मी आमचं पर्सनल आयुष्यात काय नातं आहे हे सगळं बाजूला पडायचं आणि जो सीन असायचा तो जगण्याचा खूप प्रयत्न व्हायचा. त्यामुळे नंतर लक्षात आलं की हे मॅटर नाही करत की तुम्ही घर आयुष्यात काय, तुम्ही तिथे कॅमेरासमोर जे जगता एकमेकांसोबत तेच खरं आहे. आणि ते खूप छान दिसतं माहिती आहे. ते जे गाणं आहे ना, पहिलं गाणं जे अजून रिलीज नाही झालं आहे म्हणून मी नाव नाही घेत आहे, पण ते जे गाणं आणि त्यात जे काही अतिशय रोमॅन्टिक क्षण आहेत आणि त्यात जी तुमची केमिस्ट्री दिसली ना, कमाल दिसली आहे. सो त्या गाण्याची काही एखादी आठवण आहे का? त्या गाण्याची आठवण म्हणजे त्या गाण्यामध्ये जेव्हा आमचे जवळ यायचे रोमांचक
क्षण होते तेव्हा मी खूप नर्वस झालेले आणि मला असं वाटलेलं की हे काय आपण करतो आहे असं कुठे घडतं खरे आयुष्यात वगैरे असं मला खूप काय काय वाटत होतं. तर तेव्हा सुबोधदाने मला असं कोपऱ्यात घेतलेलं आणि सांगितलेलं की तुला आत्ता काहीही वाटत असलं तरी ते बाजूला ठेव, तू इथे ज्या कामासाठी आली आहेस तेवढं प्रामाणिकपणे कर आणि सगळं व्यवस्थित होईल. तुला अजिबात कॉन्शियस व्हायची गरज नाही आहे, अजिबात घाबरायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर मी खूप कॉन्फिडेंटली ते सगळं करू शकले आणि आमची केमिस्ट्री जसं तू म्हणालीस की छान दिसतीये ते घडू शकलं. तर आय थिंक त्या गाण्याची ही गंमत होती किंवा मी आणि सुबोधदा वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना दिसतो आहे वगैरे वगैरे. तर तेव्हा खरं तर आम्ही खूप खूप खिदळत होतो. आम्हाला असं मुकाट सोडलं असतं तर आमच्या फ्रेंडशिपचे किस्से दिसले असते, पण आम्ही खूप खिदळत होतो आणि आम्ही फक्त टेकला असे असे शांत असायचं, पण अदरवाईज आम्ही खूप खिदळायचो. त्यामुळे खूप मज्जा आलेली आणि ही मज्जा आम्हाला पण पाहायला मिळणार आहे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर. तर मला वाटतं की तू अपील करावंस या नव्या कोऱ्या वेगळ्या ढंगामध्ये तू आली असतं. आता मला वाटतं की ते फुलवाली नाही, काय म्हणतो आपण, फुलराणी, फुलवाली नाही फुलराणी, तिच्यासोबत आपण त्या ढंगामध्ये आपण अपील करूया. तर फुलराणी झाली तरी मी यांनी अशीच असणार आहे. 22 मार्चला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती एक सुंदर क्लासिक मराठी सिनेमा तुमच्या भेटीला येतोय. मराठी नवीन वर्षाची सुरुवात मराठी सिनेमाने करूया आणि फुलराणीला थिएटरमध्ये जाऊन भेट देऊया. भेटूया 22 मार्चला, नक्की भेटूया. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक यू. डाउनलोड करा चिंगारी ॲप. टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय. For detailed terms and conditions, visit website www.chingari.io.